सो थोडस रिकॅप करतो आपण ऑप्शनला स्टार्ट केलंय ऑप्शन मध्ये आपण कॉल आणि पुट हे दोन प्रकार असतात ज्या वेळेस स्ट्रॉंग तेजी असते त्यावेळेस आपण कॉल बाय करतो ज्या वेळेस स्ट्रॉंग मंदी असते त्यावेळेस आपण पुट बाय करतो सध्या मी कॉल बद्दलच बोलतोय ओके जसं की सी कॉल मध्ये म्हणजे सी जो काही प्रीमियम आहे तो ऑलरेडी तुम्हाला दिलेला असतो बट तो बनतो कसा तो प्लस मायनस कसा होतो याबद्दल आपण डिस्कशन करत होतो राईट सो so, पहिल्यांदा प्रीमियम कसा म्हणतो तर इन्सेंट्रिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू प्लस होलॅटिलिटी बघा इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू प्लस होलॅटिलिटी सो व्हॉट इज द इन्सेंट्रिक व्हॅल्यू ऑफ कॉल दॅट इज व्हॉट स्पॉट मायनस स्ट्राईक स्पॉट प्राइस काय असते जी की करंट मार्केट प्राइस ऑफ अंडरलाईंग असेट मायनस स्ट्राईक प्राइस विच इज फेस व्हॅल्यू ऑफ ऑप्शन फॉर द पुट अपोजिट असतं ओके सो त्यानंतर मग कॉल साठी मी एक जस्ट सांगितलं युजिंग कॉल ऑप्शन तर आपण कॉल ऑप्शन मध्ये की तुमचा व्ह्यू आहे फर्स्ट एप्रिलला तुम्ही सकाळी साडे दहा वाजता तीन हजार पस्तीस ज्यावेळेस इन्फी होता त्यावेळेस कॉल बाय केला विथ द स्ट्राईक प्राइस ऑफ थ्री थाउजंड सो इन्सेंट्रिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू ने तुमची बाईंग जी झाली होती ती सिक्स्टी फाईव्ह ला झाली आणि त्याच दिवशी तो जो गेला होता तीन वाजता तीन हजार पंच्याण्णव सो ज्यावेळेस तो तीन हजार गेला त्यावेळेस तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन केलं ते कॅल्क्युलेशन इन्सेंट्रिक व्हॅल्यू ऑफ कॉल स्पॉट मायनस स्ट्राईक सो थ्री झिरो नाईन फाईव्ह मायनस थ्री थाउजंड सो इथं नाइन्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी नाईन सो ट्वेंटी नाईन काही मी एक दिवस कमी केला ओके okay? कारण की कॉन्ट्रॅक्टच्या जवळ जसं जातोय दॅट इज हॅव्हिंग एक्सपायरी आणि जसं आपण एक्सपायरीच्या जवळ जातोय तशी टाइम व्हॅल्यू डिके होतीये कमी होते राईट सो so, हे मग आपण बघितलं त्यानंतर मॅक्सिमम प्रॉफिट फॉर कॉल बायर हे पण कॅल्क्युलेशन पाहिलं तुम्ही केलं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आन्सर दिले राईट सो so, तिथून मला लक्षात हे आलं की मॅक्सिमम प्रॉफिट फॉर कॉल बायर अनलिमिटेड आहे जशी तुमची अंडरलाईन असेल इनक्रीज होईल तसा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे क्लिअर सो so, आता नेक्स्ट नेक्स्ट पीपीटी जी येते ती येते मॅक्सिमम बघा मॅक्सिमम लॉस फॉर द कॉल बायर म्हणजे पीपीटीचा अर्थ किंवा लेक्सी हीच तुम्हाला नंतर लिहायची ह्याचा अर्थ सिम्पल आहे की समजा तुम्ही आता म्हणताय की बाबा मला एवढा एवढा प्रॉफिट होतोय म्हणजे अनलिमिटेड प्रॉफिट होतोय बट मला लॉस पण किती होईल हे पण कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे परफेक्ट सो आता आपण बघतोय मॅक्सिमम लॉस फॉर द कॉल बायर सो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ओके सो इथपर्यंत सेम म्हणजे कोणत्याही प्रकारचे चेंजेस नाहीये सो आता स्लाइडचं नाव आहे मॅक्सिमम लॉस फॉर द कॉल बाय म्हणजे तुम्ही कॉल बाय केलाय मग तुम्हाला लॉस किती होऊ शकतो याबद्दल आता डिस्कशन चाललंय क्लिअर सो आता तुम्ही ज्यावेळेस बाय केला त्यावेळेस एन होता थ्री झिरो थ्री फाईव्ह त्यानंतर पंधरा एप्रिलला हा इन्फोसिस गेला टू सिक्स झिरो फाईव्ह बघा कितीला गेला टू सिक्स झिरो फाईव्ह सो तुम्ही म्हटले होते तेजी होणार बट इथं झाली काय मंदी सो आता कॅल्क्युलेशन करा फॉर्म्युला सेम आहे एवढं तर क्लिअर असावं की लॉस होणार आहे कारण की आपण म्हणलो होतो तेजी होणार तीन हजार पस्तीस पासन मार्केट वरती किंवा जो काही इन्फी आहे तो वरती जाणार बट तो खाली आला तर खाली आल्यानंतर तो लॉस किती त्याबद्दल डिस्कशन करायचंय परफेक्ट सो सिम्पल आहे बघा टू सिक्स झिरो फाईव्ह ज्या वेळेस होता तर त्यावेळेस माझा जो काय प्रीमियम आला तो आला पंधरा आता तुम्हाला कन्फ्युजन होणार तुम्ही प्रत्येकाने टाइम व्हॅल्यू बरोबर काढला असेल काय पंधरा एप्रिल आहे तीस एप्रिल सो पंधरा आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही सर हे झिरो कसं आलं आता नियमांनी आपला फॉर्म्युला काय स्पॉट मायनस स्ट्राईक सो स्पॉट काय टू सिक्स झिरो फाईव्ह मायनस वॉट काही स्ट्राईक आहे लेट सी थ्री थाउजंड क्लिअर so, सो तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल सो so, तुम्ही कॅल्क्युलेशन करताना काय करणार स्पॉट टू सिक्स झिरो फाईव्ह मायनस स्ट्राईक प्राईस म्हणजे थ्री थाउजंड so, सो मायनस आले थ्री नाईन्टी फाईव्ह बरोबर ज्या वेळेस मायनस उत्तर येईल लक्षात ठेवायचं बघा ज्या वेळेस कॅल्क्युलेशन करून मायनस उत्तर येईल तर तिथं आपल्याला झिरो करायचं म्हणजे त्याचा रूल असा आहे मिनिमम इन्सेंट्रिक व्हॅल्यू ऑफ ऑप्शन इज झिरो बघा हे लिहून ठेवायचंय महत्वाचं आहे म्हणून आता इथं मी झिरो घेतलंय बघा मी काय बोललो परत एकदा रिपीट करतोय ज्या वेळेस मायनस आन्सर येईल म्हणजे इन्सेंट्रिक व्हॅल्यू ज्या वेळेस निगेटिव्ह मध्ये जाईल तर ती झिरो कन्सिडर करायची कारण की मिनिमम इन्सेंट्रिक व्हॅल्यू ही झिरो असते आणि मॅक्सिमम ती अनलिमिटेड असते इज इट क्लिअर सो त्याच्यामुळं तुम्ही बाय केलाय लेट सी पासष्ट ला सेल केलाय पंचेचाळीस म्हणजे पंधराला सो so, पासष्ट मायनस पंधरा म्हणजे पन्नास गुणिले शंभर सो so असा तुमचा पाच हजाराचा लॉस येईल आता बघा नेक्स्ट आता तुम्ही नेक्स्ट कॅल्क्युलेशन तोंडी करू शकता तीस एप्रिल आहे बघा तीस एप्रिल आहे आणि तरी तुमचं जे काही इन्फोसिस आहे तो खाली पडलाय म्हणजे तुम्ही बोलले होते तेजी होणार बट झाली मंदी सो आता टू टू नाईन फाईव्ह ला चालू आहे सो so, तुम्हाला माहिती लास्टचा दिवस आहे तीन वाजले टाइम व्हॅल्यू झिरो होणार क्लिअर आणि जी काही आपण म्हणता इन्सेंट्रिक व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय स्पॉट मायनस स्ट्राईक सो so, ह्या केसला जर तुम्ही बघितलं टू टू नाईन फाईव्ह बघा टू टू नाईन फाईव्ह ही स्पॉट प्राइस आहे मायनस स्ट्राईक प्राईज म्हणजे थ्री थाउजंड सो टोटल आलं मायनस सातशे पाच आणि मी आत्ताच जर शिकवलं जर मायनस आलं तर तुम्हाला जे काही जे काय लेट्सी आपण म्हणता येईल की तुमचा जो काही मायनस आहे म्हणजे तो आपल्याला झिरो कन्सिडर करायचा ओके सो झिरो कन्सिडर केला म्हणजे तिथेही झिरो इथंही झिरो सो तुम्ही बाय केलं पासष्ट ला तो डायरेक्टली झरा झिरो बघा म्हणजे तुमचे सगळी जी काही इन्व्हेस्टमेंट होती तुमचं जे काही कॅपिटल होतं ते सगळं म्हणजे तुमचा लॉस म्हणजे सहा हजार पाचशे चा लॉस म्हणजे याच्यावरनं हे पण लक्षात आलं की सहा हजार पाचशेच्या खाली लॉस नाही होणार बघा खूप मजेशीर रे इम्पॉर्टंट आहे सहा हजार पाचशेच्या खाली लॉस नाही होणार बट मॅक्सिमम लॉस जो आहे तो जो काय तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तेवढा तुमचा लॉस होणार आहे okay? ओके चलो व्हेरी गुड जेणेकरून तुम्ही ह्या लाईनवर येणार आहे नंतर मग ट्रेड करायचा विचार करा, करा। म्हणजे पब्लिकला खूप जणांना ट्रेडच पडतं पण हे कॅल्क्युलेशन वगैरे कसं बनतं काय बनतं हे माहीत नसतं आणि हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही असं कॅल्क्युलेशन वगैरे इव्हन युट्यूबला गेले तरी नाही मिळणार काय की असं एवढ्या डीपमध्ये तुम्हाला नाही सांगणार जेणेकरून हे कॅल्क्युलेशन असंच केलं जातं आणि पुढे गेल्यानंतर काय होतं वगैरे हे सगळं समजेल तुम्हाला बघा सर तुम्ही लावले होते सहा हजार पाचशे त्यातले तुम्हाला आले पाच हजार बरोबर म्हणजे तरी तुम्हाला लॉस आहे म्हणजे पाच हजार गेले म्हणजे सहा हजार पाचशे लावले पाच हजार गेले तर तुम्ही केलं सेल मायनस बाय डिवायडे बाय सेल तर त्याच्यावरनं तुम्हाला लक्षा, लक्ष लक्षात येईल की तुमचे शहात्तर हजार शहात्तर टक्के लॉस झाला आहे ओके आणि खालच्या कंडिशनला बघा हंड्रेड पर्सेंट लॉस आहे कारण की सहा हजारच्या पाचशे जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती टोटल गेली हे टोटल मॅथ्स आहे सिंपल कि किती लाख किती तर ते कॅल्क्युलेशन सेल मायनस बाय डिवायडेड बाय बाय हे जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे पाच हजार मायनस सहा हजार पाचशे डिवायडेड सहा हजार पाचशे तर त्याच्यातनं तुम्हाला ते समजेल आणि खाली पण आहे आणि ते पर्सेंटेज ऑफ रिटर्न तुम्हाला काही गरज नाहीये बाय डिफॉल्ट ते मी फक्त ऍड करून गेलोय बट तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता क्लिअर चलो फाईन सो मॅक्सिमम लॉस कळाला मॅक्सिमम प्रॉफिट पण कळालाय मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड आहे शब्द बघा मी काय वापरतोय टेक्निकल शब्द मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे कॉल बायरला तो अनलिमिटेड आहे आणि मॅक्सिमम लॉस जो आहे तो लिमिटेड आहे ओके मॅक्सिमम लॉस जो आहे तो लिमिटेड आहे आता बघा नेक्स्ट स्लाईड आता मी सांगितलंय स्टेबल कंडिशन फॉर कॉल बायर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कॉल बाय केलाय हे तुमचं इथपर्यंत सेम सिक्स्टी ओके okay? तुम्ही कॉल बाय केलाय बट काय झालं माहिती का पंधरा तारीख आली पंधरा तारखेला पण जो काही प्रीमियम आहे तो जो काही स्पॉट प्राइस आहे ती सेम रेटला ते थ्री झिरो थ्री फाईव्ह ओके थ्री झिरो थ्री फाईव्ह आता कॅल्क्युलेशन करा बरं काय ते प्रीमियम दाखवतोय जो काही प्रीमियम आला असेल तो आला असेल तुमचा पस्तीस प्लस पंधरा पंधरा कसं आला ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तीस दिवस पंधरा दिवस त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि त्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्ही पंधरावर आले चलो आयग्री इथपर्यंत आयग्री नेक्स्ट पस्तीस कसं आलं तर पस्तीस सिंपल आहे स्पॉट मायनस स्ट्राईक सो so, तीन हजार पस्तीस मायनस तीन हजार सो तिथं आलं पस्तीस सो so, पस्तीस प्लस पंधरा आलं पन्नास आता नीड बघा सर्वात महत्वाचं इथं तुम्हाला हे समजतंय की यार आपलं बरोबर आहे म्हणजे जे प्रॉफिट नो लॉस बोलले ना तर ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर नियमाने तुमची असेट हल्लीच नाहीये तर तरी मला लॉस जो झालाय ना तो टाइम व्हॅल्यू मुळे झालाय कारण की टाइम व्हॅल्यूनी जे काही तुमचा प्रीमियम आहे ना तो खाल्ला तो प्रीमियम कमी केला सो तुमची बाईंग होती पासष्ट ला ती आता आली पन्नास ला भले मार्केट तिथं असेल तरी म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय ज्या वेळेस स्टेबल कंडिशन असते बघा ज्या वेळेस मार्केटमध्ये स्टेबल कंडिशन असते त्यावेळेस कॉल बायरला लॉस होतो बघा खूप महत्वाचं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे का तुम्हाला समजलं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं म्हणून समजलं इज इट क्लिअर so, सो अशा प्रकारे काय असतं प्रीमियम कमी होत असतो सो so, तुमचे एक लक्षात आलं असेल की मार्केट ज्यावेळेस स्टेबल असेल आणि तुम्ही कॉल बाय केलाय तर तुम्ही अंडर रिस्क मध्ये जात आहे आणि सेम कंडिशनला ज्या वेळेस मी टॉपिक चालू केलाय त्यावेळेसच मी सांगितलं होतं की ज्यावेळेस स्ट्रॉंग म्हणजे धुवाधार तेजी असेल त्यावेळेसच तुम्हाला काय करायचंय हे जे काही लेट्सी आपण म्हणता येईल कॉल बाय करायचं आहे किंवा स्ट्रॉंग मंदी असेल तर पुट बाय करायचंय इज इट क्लिअर इथपर्यंत काय डाऊट काय प्रश्न आणि नेक्स्ट बघा तीस एप्रिलला बघा मी हे सगळं वन पेजर रिपोर्ट मध्ये करणार आहे तीस एप्रिलला हा जो काही नेटसी स्पॉट प्राइस आहे इन्फोसिसची ती तीन हजार पस्तीस ला गेली आहे बघा तीन हजार पस्तीस ला गेली आहे तर आता तुम्हीच मला सांगा त्यावेळेस जो काही प्रीमियम आहे तो किती येणार सो इथं अनलिमिटेड प्रॉफिट व्हेरी गुड तुम्ही कॉलच बाय केला आहे बघा इथं तुम्ही कॉलज बाय केला आणि इथं मंदी आली इफ मंदी मी तर स्ट्रॉंग मंदी पण नाही म्हटलं फक्त मंदी बोललो बघा मंदी चलो काय होणार परत बट शब्द आला पाहिजे लिमिटेड आहे जर तुम्ही एक्झाम द्यायला गेले ना हे असे प्रश्न असतात तुम्हाला विचारताना विचारणार असेच लिमिटेड लॉस लॉस मग तुम्हाला जे काही ट्राईटाऊन करायचंय ते खूप महत्वाचं आहे लिमिटेड लॉस क्लिअर इथपर्यंत इफ स्टेबल हे पण खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही कॉलच बाय केलाय बघा तुम्ही काय केलंय कॉलच बाय केलाय आणि मार्केट तिथून स्टेबल कंडिशनला गेलंय क्लिअर मार्केट काय केलंय स्टेबल कंडिशनला गेलंय सो बोला आता काय होणार ओके लिमिटेडच लॉस आहे आणि त्याला रिझन आहे टाइम व्हॅल्यू क्लिअर लिमिटेडच लॉस आहे ड्यू टू टाइम इथं मी लिहितो काउन्सर सी वन पेजर मध्ये सगळं आलं हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन करून लिहिलं पण आहे हे जर मी पहिल्यांदा सांगायला गेलो असतो ना हे तुम्हाला पटलं नसतं किंवा पटलं असतं तर फक्त लिखाणासारखी लिखाणासाठी पटलं असतं ह्याच्या पुढे तुम्हाला ते ग्राफ झालं नसतं किंवा पुढे जाऊन लॉसेस पण झाले असते मग तुम्ही मला प्रश्न क्रॉस केले असते म्हणून मला ते सगळं कॅल्क्युलेशन जो आहे ना पार्ट तो शिकवावा लागला आता मी जे सांगतोय ना त्याच्यावर नीट शांततेत लक्ष द्या खूप महत्वाचं सांगतोय ज्या वेळेस तुम्ही ऑप्शन बायर होता ना बायर त्यावेळेस नीट ऑब्झर्व करा तुम्ही टू टाइम्स बघा दोनदा फेल होत आहे बघा इथं एकदा क्लिअर लिमिटेड लॉस लिमिटेड होतोय आणि इथं एकदा या दोन कंडिशनला मी बघा म्हणजे इनडायरेक्टली जर तुम्ही बघायला गेले शंभर पैकी सिक्स्टी सिक्स पर्सेंट तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता फक्त तेहतीसच टक्के की तुम्ही प्रॉफिट मध्ये जाऊ शकता क्लिअर बघा म्हणजे जे ऑलरेडी ट्रेड करत होते त्यांच्यासाठी तर खूप इंटरेस्टिंग आहे ते तर आता थोडे जागे पण होते ना रे खरच की आपण काहीतरी चुका करायचो ओके okay? सो so, मी परत एकदा रिपीट करतोय जर मी आता तुमच्या समोर जे काही व्हाईट बोर्डवर दिसतंय तुमच्या समोर तर त्याच्यात लॉस हा शब्द दोन वेळा आलाय म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय जर तुम्ही कॉल बाय करताय आणि जर स्ट्रॉंग तेजी झाली नाही तर तुम्हाला चान्सेस आहे सिक्स्टी से, सेवन पर्सेंट चान्सेस आहे की तुम्ही फेल होऊ शकतात म्हणून मार्केटमध्ये ऑप्शन सी ट्रेडर आहे हे सक्सेसफुल खूप कमी पण असतात म्हणून मी त्यावेळेस पण सांगितलं की हे दररोजच टूल नाही कारण की धुवादार तेजी दररोज येत नाही आता आज आली आज चांगली स्ट्रॉंग तेजी होती इज इट क्लिअर बट ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर एवढी स्ट्रॉंग तेजी किंवा मंदी किंवा स्टेबल या अशा दररोजच्या घडणाऱ्या गोष्टी नाहीये परफेक्ट सो ज्या वेळेस तुम्हाला वाटेल नाही आता इथून ते स्ट्रॉंग ये तेजी येणारच त्यावेळेसच ते तुम्हाला कॉल बाय करायचं आहे अदरवाइज तुम्हाला अपोज करणारे दोन पॅरामीटर आहे ते म्हणजे मंदी आणि स्टेबल हे दोन पॅरामीटर तुमच्या अगेन्स्ट गेले तर तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता शकता नाही जातच ओके सो ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट नाही तर मुलं काय करायचे सर तेजी नाही झाली किंवा सी मंदी नाही झाली किंवा मंदीच झाली मग स्टेबलच आहे तरी मला पैसे नाही आले वगैरे वगैरे हे प्रश्न तुमचे चालू होतात ओके okay? सो so, आणि मी तुम्हाला अजून एकदा सांगेल याचा अभ्यास डेली करायचं जोपर्यंत तुम्ही ट्रॅकवर येत नाही किंवा काय आणि एवढं पण असं रॉकेट सायन्स नाहीये पण एकदा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले ना ते इझी होऊन जाईल